नमस्कार। पीक नुकसानीचं ॲपमध्ये माहिती जी भरायची असते ती कशी भरायची, बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाही किंवा बऱ्याच लोकांची मागणी होती की त्यावरती एक व्हिडिओ बनवा। तर पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर आपण प्रत्यक्ष ॲपमध्ये कशी माहिती भरायची आपण ते पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी एक संदेश तुम्हाला देऊ इच्छितो मी की लागलीच सुरुवातीच्या काळामध्ये पिकाचं नुकसान झालं असेल तरीही पिकामध्ये ॲपमध्ये नोंदणी करू नका। हे सरसगट सर्वे होतील ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल आणि एक नुकसानीचे माहिती भरण्याचा माहोल तयार होईल त्यावेळेला माहिती भरा, कारण एक वेळेस तुम्ही क्लेम केल्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला तुम्हाला क्लेम करता येत नाही। तर चला पाहूया, प्रथम त्या ॲपला तुम्ही प्लेस्टोअरला जायचं आहे। प्लेस्टोअरला जाऊन क्रॉप इन्शुरन्स टाईप करून क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप जे गव्हाळ रंगाचं चिन्ह असतं त्याला समोर तुम्ही स्क्रीनवर पाहताय ते ॲपच आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे। ते अमाऊंट डाउनलोड केल्याच्यानंतर त्याला ओपन करून घ्या। ओपन केल्याच्यानंतर सर्वात शेवटी चेंज लँग्वेज आहे त्यावरती क्लिक करा। आपल्या गरजेनुसार मराठी लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पूर्ली ॲपमधली पूर्ण माहिती मराठीमध्ये दिसेल। ते केल्याच्यानंतर आपलं ॲप परत रिस्टार्ट होतं आणि मराठीमध्ये हे लँग्वेज येते पूर्ण माहिती येते। तीन नंबरचं ऑप्शन खात्याशिवाय याला निवडायचं, परत तीन नंबरचं ऑप्शन निवडायचं पीक नुकसान आणि त्यानंतर पीक नुकसानीची पूर्वसूचना हा एक नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे। हे ऑप्शन निवडत निवडत पुढे चलायचं आहे। तर पीक नुकसानीची पूर्वसूचना हा ऑप्शन निवडल्याच्यानंतर त्याला क्लिक केल्याच्यानंतर पुढील जी स्क्रीन ओपन होते त्या ठिकाणी मोबाईलचा क्रमांक मागितला जातो, तो मोबाईल क्रमांक टाकून द्या आणि ओ टी पी पाठवावर क्लिक करा म्हणजे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल, तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जो काही ओ टी पी नंबर आपला आला आहे तो ओ टी पी नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाकून घ्या जेणेकरून आपलं ॲप मोबाईलला व्हेरीफाय होईल, कनेक्ट होईल, सर्व्हरला कनेक्ट होईल आणि आपल्याला पुढची माहिती भरता येईल। आता ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन लेवलला असेल तर ही आपण माहिती मोबाईलवरली पाहतो आहे। तर ओ टी पी टाकल्याच्यानंतर टाकून घेतो आहे आपण सध्या, ओ टी पी टाकून घेतला। ओ टी पी टाकल्याच्यानंतर जी स्क्रीन ओपन होती त्यामध्ये सुरुवातीला हंगाम विचारेल, खरीप टाका, खरीप 2022 वर्ष 2022 टाकून द्या, त्यानंतर वर्ष 2022 टाकून टाकायचं आहे। पुन्हा तुम्हाला स्कीम विचारेल कुठली पीक विमा योजना, आता प्रधानमंत्री पीक विमा योजना त्यावरती क्लिक करा आणि राज्य निवडायचं आपल्याला, त्यानंतर बँकेतून कुठून भरलं आहे आपण तो सोर्स आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर अर्ज पॉलिसी क्रमांक टाकायचा आहे। आता बऱ्याचदा अर्ज पॉलिसी क्रमांक आपल्याला माहिती नसतो, तो कसा काढायचा तेही आपण एक वेगळा व्हिडिओ बनला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ती माहिती पाहू शकता। ज्यांच्याकडे अर्जाची पॉलिसी म्हणजे पॉलिसी क्रमांक नाही आहे अशा लोकांनी काय करायचं, तर तो पॉलिसी क्रमांक याच ॲपमधून कसा मिळवायचा ही आपण सांगितले, त्याची वेगळी माहिती आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितले, ती शेवटी आपल्याला पाहायला मिळेल। तर या ठिकाणी असा अर्ज पॉलिसी क्रमांक टाकून द्यायचा आहे आणि पॉलिसी क्रमांक जो काही आपल्याकडे असेल तो वकील असेल तर मिळवून या ठिकाणी टाकून द्या आणि तो टाकल्याच्यानंतर या ठिकाणी यशस्वी जे खाली बटन असतं त्या बटनावरती दाबून द्यायचं आहे, त्यानंतर तुमची तिथं पूर्ण माहिती येऊन जाईल। जो काही डाटा असेल तुमचा तो पूर्ण डाटा त्या ठिकाणी येईल आणि त्याच्या खालल्या साईडला जो बटन आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर स्क्रीन ओपन होईल। आता घटनेचा प्रकार लिहायचा आहे, तर ही माहिती भरत असताना त्या त्या वेळेला जाणकाराकडून माहिती घेऊन माहिती भरायची, कारण इंग्लिशमध्ये असल्यामुळं क्लॅश म्हणजे पावसामुळं झालेला कशामुळं झाला आहे तर ते एक्सेस रॅन फॉरमुळं आहे कशामुळं असेल ते, तर ते घटनेचा प्रकार झाल्याच्यानंतर घटना किती तारखेला घडली त्याची तारीख आपण क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असं कॅलेंडर येतं, त्या कॅलेंडरवरती आपण तारीख सिलेक्ट करायची, त्यानंतर त्यावेळेला पीक उभं होतं आडवं होतं काय होतं स्टँडिंग क्रॉप हेच ऑप्शन आपण निवडून द्यायचं आहे, त्यानंतर नुकसान भरपाईची जी काही संभाव्य टक्केवारी असते ती जास्त टाकू नका, जी असेल ती टाका, कारण भविष्यामध्ये आणखी काही नुकसान झालं तर आपल्याला टाकायला चान्स राहू, काही लोक 100% टाकतात आणि रिपीट आणखी एक वेळेस माहिती भरतात, तर ती आपण वेगळी माहिती पाहू। ते केल्याच्यानंतर आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे, फोटो जे आपल्या शेतामध्ये जे काय लोकेशन असेल जे काय नुकसान झालं आहे ते नुकसानाचा आपण फोटो काढायचा आहे आणि तो फोटो काढल्याच्यानंतर ॲटोमॅटिक त्याला यशस्वीवर दाबल्याच्यानंतर अपलोड होऊन जातं आणि एक डॉकेट नंबर एक मॅसेज येतो तो त्याला स्क्रीनशॉट करून ठेवा बघा तुम्ही, तो डॉकेट नंबर असतो म्हणजे तो नंबर आपण नंतर ॲपमध्ये येऊन टाकल्याच्यानंतर आपली काय स्थिती आहे विम्याची ती आपल्याला पाहायला मिळते। तर एक साधा सिम्पल अशा पद्धतीने आपण ॲपमध्ये माहिती भरून घेऊ शकतो।
त्याचबरोबर आता पॉलिसी क्रमांक जो मिळवायचा म्हणलं मी, तो पॉलिसी क्रमांक आपल्याकडे नसेल तर कसं मिळवायचा, याचा व्हिडिओ आपल्या शेवटी आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ई पीक पाहणे आणि क्रॉप इन्शुरन्स संदर्भामधले सर्व व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, तिथं क्लिक करा आणि त्यामध्ये तुम्हाला सुद्धा पाहू शकता किंवा इंटिग्रेटेड स्क्रीनला सुद्धा पाहू शकता. तर अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये परत एक वेळेस भेटू, तोपर्यंत नमस्कार.